म्हणजे काय असतं म्हटलं की मी जातो. मग ते म्हटले की संस्कृत मधला एखादा प्रश्न पाठवतो का? म्हणलं हो सर आठवतो सांगू का? ते म्हणजे नाही ठीक आहे. त्यांना माहिती घ्यायला येत असेल तर कशाला विचारायचं? आणि मग ते म्हणाले की सर युअर इंटरव्ह्यू इज ओव्हर अँड वी विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ब्राईट फ्युचर. ते खूप हसत होते माझ्याकडे बघून आणि मी हसत होतो त्यांच्याकडे बघून. आता प्रोटोकॉल आहे की उठायचं थँक्यू व्हेरी मच सर हॅव अ नाईस डे म्हणून आपण निघायचं. पण मी हसत त्यांच्याकडे बघतो कारण पहिला एक्सपिरियन्स होता. त्यामुळे बाजूचा मेंबर मला म्हणाला की आन्सर नाव गच्छामि गच्छामि. पण रिझल्ट लागल्यापासून मी फक्त प्रोग्रामचंच करतोय. म्हणजे माझ्या घरच्यांनाही मला जास्त वेळ आलेला नाही. अर्थात मी त्या विद्यार्थ्यांसाठी करतोय, तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी करतोय की इन्फेरिटी कॉम्प्लेक्स आपल्यामध्ये असतो की मराठी भाषेतून ही तयारी करता येते, मी मराठीतून ही एक्झाम देऊ क्लिअर झालोय. किंवा हे मीत असतं की मराठवाड्यातली मुलं किंवा ग्रामीण भागातली मुलं ही एक्झाम क्लिअर करू शकते, स्पेशली जिल्हा परिषदची मुली. तर तेही एक मीत मला असं वाटतं की माझ्यामुळे आता तुटणार आहे की तुम्ही होऊ शकता. सी तुम्ही कोणत्या बॅकग्राऊंड मधून येतात, तुमचं एज्युकेशनल किंवा इकॉनॉमिक बॅकग्राऊंड काय आहे याचा तुमच्या सक्सेसशी काहीही संबंध नसतो. अर्थात तुम्हाला सक्सेस मिळवताना थोडासा त्रास होऊ शकतो पण त्याचा डिरेक्टली काही संबंध नसतो. त्यामुळे तुम्ही श्रीमंत असाल म्हणून आय एस व्हाल असं काही नाही. तुमचे वडील आय एस आहात म्हणून तुम्ही आय एस व्हाल असंही नाही. तुमचे वडील रिक्षा चालवतात म्हणून तुम्ही आय एस होणार नाही किंवा होणारच असंही काही नसतं. तुम्ही किती हार्डवर्क करता म्हणजे या एक्झामिनेशनचे की काही असेल तर ते हार्डवर्क आहे. तुम्ही किती हार्डवर्क करता या हार्डवर्कवर तुमचं सक्सेस ठरत असतं. त्यामुळे मी खूप प्रचंड मेहनत घेतली होती. अशी मुलं आहेत की 10वीला 12वीला कधीतरी नापास झालेली आहे आणि ती आय एस झालेली आहे. त्यामुळे हार्डवर्क ही या एक्झामिनेशनची सर्वात मोठी गरज आहे. जेवढे जास्त कष्ट घेईल त्याला तेवढं त्याचं फळ नक्कीच मिळणार असतं. तर तुमच्यासाठी पहिला मेसेज, हार्डवर्क करा, खूप प्रचंड मेहनत घ्या, हा मला एक द्यायचा. आता दुसरी जी गोष्ट आहे, बऱ्याचदा विचारलं जातं की ह्या एक्झामिनेशन साठी काय बेसिक गोष्टी गरजेच्या असतात. तर याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी सांगितली की हार्डवर्क गरजेचं आहे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे फोकस. कारण मी बऱ्याचदा कधी कधी लायब्ररीत जायचो, मी ऍक्च्युअली जास्त लायब्ररीत बसायचो नाही. त्यामुळे लायब्ररीत बसायचो की मुलासमोर पुस्तक ठेवलंय पण त्याचं डोकं दुसरीकडे असायचं. म्हणजे मी एकदा लायब्ररीत बसलो आणि एक मुलगा आणि मुलगी आले, त्यांच्याकडे बघून वाटत नव्हतं की ती भाऊ बहीण आहेत म्हणून. तर ते माझ्याच बेंचावर येऊन बसले लायब्ररीमध्ये आणि त्यांचं मग काहीतरी मला प्लास्टिकचा आवाज आला. मग माझी अचानक नजर गेली माझ्या बाजूला बसली होती, बिस्किट त्या मुलीनं पॅकेट फोडला आणि त्यांनी ते खाल्लं. नंतर माझं आता लक्षच गेलं होतं तिकडं, तर मी बघत होतो. तर तिने ते बिस्किट खाल्लं, नंतर तिला रिअलाइज झालं की तिचं काहीतरी चुकतंय. मग तिने ते बिस्किट पुन्हा काढलं आणि त्याला खाऊ घातलं. म्हटलं आता तुम्हाला लायब्ररीत अशा गोष्टी करायच्या असतील तर लायब्ररी देण्याची गरज नाही. मला सांगायचा मुद्दा हा आहे की एक्झामिनेशन मध्ये तुम्ही 15 तास 20 तास अभ्यास करू नका, 10 तास करा, 11 तास करा, पण पूर्ण फोकस नाही करा. अभ्यास करताना दुसऱ्या कोणत्याही गोष्टी तुमच्या डोक्यात किंवा डोळ्यात असू नये. हा एक मेसेज म्हणजे हार्डवर्क, फोकस. तिसरी गोष्ट, पेशन्स खूप गरजेचा असतो या एक्झामिनेशन मध्ये. कारण 3-4 वर्ष तुम्हाला अभ्यास करायचा असतो. अभ्यास करताना तुम्हाला कळत की आपलं व्यवस्थित मार्गावर चालू आहे किंवा नाही. मग आपल्याला फ्रस्ट्रेशन यायला लागतं, टेन्शन यायला लागतं, आपलं पेशन्स राहत नाही, आपण आपलं धीर राहत नाही. तर त्याची खूप गरज असते. स्पेशली मी तुमच्या समोर आज 21व्या वर्षी आयएएस देशाचा सगळ्यात तरुण अधिकारी असतो उभा आहे. प्रत्येकाला तसं होतं असं नसतं. मग 4th-5वा अटेम्प्ट द्यावा लागतो. तोपर्यंत पेशन्स ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण फर्स्ट अटेम्प्ट मध्येच मी एवढा कंटाळलो होतो या अभ्यासाला. 3 वर्ष एवढी मेहनत घेतली होती, माझा अजिबात अभ्यास करायचा मूड नव्हता. मी सगळे पुस्तक पोत्यामध्ये बांधून ठेवून दिली होती की झालं तर ठीक नसतं दुसरं काहीतरी बघू असं थोडं मनात विचारच होता. पेशन्स खूप गरजेचं असतं तुमच्यामध्ये. तर ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या गरजेच्या असतात. बऱ्याचदा मला असं विचारलं जातं की ठीक आहे आम्ही हार्डवर्क करू, आम्ही पेशन्स आमच्याकडे असेल, फोकस आम्ही ठेवू, सगळ्या गोष्टी आम्ही करू, पण मग आम्ही त्या गोष्टी आणायच्या करून. म्हणजे मला हार्डवर्क करायचं पण माझ्याकडून होतच नाही, मला फोकस करायचं माझ्याकडून फोकस होतच नाही. त्याचं उत्तर जे मी खूप वेळा माझ्या स्पीचमध्ये प्रत्येकदा सांगत असतो की तुम्हाला का करायचं आहे. तुम्हाला जर सिव्हिल सर्व्हिसेस मध्ये यायचे किंवा तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं किंवा मेडिकल करायचं आहे, ते तुम्हाला का करायचं आहे ह्या प्रश्नाचं उत्तर जर तुमचं क्लिअर असेल तर जेव्हा कधी तुम्हाला फ्रस्ट्रेशन येईल, टेन्शन येईल, तुमच्याकडे पेशन्स राहणार नाही, त्यावेळेस फक्त 5 मिनिटं डोळे झाका, तुम्हाला का व्हायचं ते आठवा, आपोआप तुम्हाला मोटिवेशन यायला लागेल. त्यामुळे जर माझं स्पीच तुम्ही आता रेकॉर्ड केलं आणि रेकॉर्ड केलं तुम्ही अभ्यास सुरू केला आणि तुम्हाला डिमोटिवेट झालं पण माझं स्पीच ऐकलं तर 2-3 तासापर्यंत मोटिवेशन राहील पण नंतर ते मोटिवेशन निघून जातं. त्यामुळे कुठलंही जे मोटिवेशन या परीक्षेसाठी पाहिजे असेल तर ते इंटरनल मोटिवेशन आहे, ते आतून आलं पाहिजे. त्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला ही एक्झामिनेशन का द्यायची आहे. युपीएससी मध्ये इंटरव्ह्यूला तुम्हाला हा प्रश्न बऱ्याचदा विचारला जातो, मलाही
विचारायला गेला की आन्सर व्हाय डू यू वॉन्ट टू जॉईन द सर्व्हिस, तुमच्याकडे ऑलरेडी ऑप्शन आहे, मग तुम्ही सर्व्हिस का जॉईन करू इच्छिता. पण ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी तर क्लिअर ठेवाच, पण ओव्हरऑल तुमच्या या जर्नीसाठी ह्या प्रश्नाचं उत्तर रेडी ठेवा. आणि कोणाचं जर असं उत्तर असेल की मला खूप पैसा कमवायचा आहे तर त्यांनी नाही आलं तरी चालेल. त्याची दोन कारण आहेत. एक कारण त्या देशाचं नुकसान अर्थातच आहे, ते मी वेगळं सांगण्याची गरज नाही. आणि दुसरं तुमच्या स्वतःचंही नुकसान आहे, कारण मी पर्सनली अनुभवलं आहे की तुमच्याकडे जर 10 रुपये असतील आणि तुम्हाला खूप गरज आहे त्या 10 रुपयांची, आणि तुमच्या समोर एक गरजू व्यक्ती आली की त्या व्यक्तीला तुमच्यापेक्षाही जास्त गरज आहे त्या 5 रुपयांची त्यापैकी, आणि जेव्हा तुम्ही ते 5 रुपये त्या व्यक्तीला देता, ते व्यक्ती कृतज्ञ होते, त्या व्यक्तीच्या डोळ्यातून अश्रू निघतात, आनंद अश्रू, त्याचा जो आनंद असतो ना, तो आनंद जर तुम्ही कुणी एक साईन करून दिली आणि 1 कोटी रुपये दिले त्यात पण मिळत नसतो, त्यामुळे तुमचंही त्यामध्ये नुकसान आहे. सो उत्तर चांगलं ठेवा, तुमचे इंटेन्शन चांगले ठेवा. ह्या सर्व्हिस मध्ये करण्यासारखं खूप मोठा आहे. आपला देश जो खूप सुंदर आहे त्याला अजून सुंदर बनवण्यासाठी ही सर्व्हिस तुम्हाला नेहमी उपयोगी पडू शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे. शेवटी जाताना तुमच्यासाठी मेसेज हा आहे की जगातली कोणतीही एक्झामिनेशन, मी वारंवार सांगतो की क्लिअर करणं इम्पॉसिबल नसतं. एक्झामिनेशन तुम्हाला पास करण्यासाठी घेतलेली असते, तुम्ही फेल होता यामध्ये तुमचा फॉल्ट असतो. त्यामुळे कोणतीही एक्झामिनेशन पास करणं कठीण नाहीये. आज आम्ही 1100 जण सिलेक्ट तुमच्या समोर झालेलेच आहोत, त्यामुळे तुम्ही होऊ शकता. त्यामुळे त्याला जे गरजेचं आहे, हार्डवर्क, पेशन्स, सगळ्या गोष्टी ज्या मी सांगितल्या त्या तुमच्याकडे असणं खूप गरजेचं असतं. दुसरी गोष्ट, तुम्ही फक्त अभ्यास करू नका. बऱ्याचदा हे होतं की अभ्यास खूप मोठा आहे, 60-65 पुस्तकं आहेत, पुन्हा पुन्हा वाचायचे आहे, खूप बोर होतं, तर त्याच्यासाठी तुम्ही काय करा की ते अभ्यास करताना त्या अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवा. म्हणजे तुम्ही जर अरिस्टॉटल वाचत असाल तर मी काय करायचो की अरिस्टॉटलची जी मतं आहे ते नोट्स लिहिताना सांगायचो की अरिस्टॉटल अंकल सेन्स. सो थोडंसं बरं वाटायचं, म्हणजे आपल्याला जरा कॉमेडीमध्ये नोट्स काढल्या किंवा आपण थोडीशी त्याच्यामध्ये स्माइली वगैरे टाकायचो, तर असं काहीतरी तुम्ही अभ्यासाला इंटरेस्टिंग बनवा. दुसरी गोष्ट, कधीही परीक्षा केंद्रीय अभ्यास करू नका की परीक्षेला विचारणार आहे म्हणून मी कॉन्स्टिट्यूशन अभ्यासतो. नाही, तुम्हाला देश समजून घ्यायचा आहे, देशाचा इतिहास समजून घ्यायचा आहे म्हणून इतिहास वाचा. देशाची सिस्टीम कशी चालते हे समजून घेण्यासाठी तुम्ही कॉन्स्टिट्यूशन वाचा. आपल्या देशामध्ये मराठवाड्यात दुष्काळ पडतो त्याला काही राजकारण फक्त गरज जबाबदार नाही, त्याला जॉग्राफिकल फॅक्टर खूप मोठे गरज आहे, त्याला सह्याद्री पर्वताचा अडथळा आहे, रेनशॉट झोन आहे, तर ते आपला देश समजून घेण्यासाठी तुम्ही जॉग्राफीचा अभ्यास करा. तर प्रत्येक सब्जेक्टचा अभ्यास ज्ञान केंद्रीय असावा. नॉलेज मिळणार आहे मला याच्यातून म्हणून करा, परीक्षेला विचारणार आहे म्हणून करू नका. बऱ्याचदा प्रश्न असतो की सर मी हा टॉपिक वाचतोय, हा पुस्तक वाचतोय, हा टॉपिक वाचतोय, पण मला डाऊट आहे की परीक्षेला विचारणार आहेत किंवा नाही. तर हा चुकीचा अप्रोच आहे. सर सगळं सगळं वाचा, सगळं तुमच्या परीक्षेला काही होऊ शकतं. अनप्रेडिक्टेबल पब्लिक सर्व्हिस कमिशन युपीएससी लॉन्ग फॉर्म काही जण सांगतात, त्यामुळे सगळा अभ्यास करा, खूप चांगला अभ्यास करा. आणि शक्य आहे, मी नेहमी सांगत असतो की माझ्यासारखा एका एवढ्या हंबल बॅकग्राऊंड मधून आलेला मुलगा ज्याने सगळे ऑड्स त्याच्या फॅमिलीमध्ये बघितले होते, सोसायटीमध्ये बघितले होते, शिक्षण घेताना बघितले होते, एवढ्या अडचणी होत्या, मराठी, त्यातही जिल्हा परिषदची शाळा, चांगलं गायडन्स नाही, पुण्यात आलेल्या अडचणी, त्याच्यावर मात करत करत कॉम्पिटिशन 4.5 लाख जणांतून फक्त 1100 जण जे सिलेक्ट झाले फायनल, त्यामध्ये देशात 61 वयाच्या 21व्या वर्षी फर्स्ट अटेम्प्टमध्ये जर होऊ शकतो तर तुम्ही का होऊ शकत नाही, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तर मी होऊ शकतो तर सगळ्यातला कोणताही व्यक्ती एक्झामिनेशन क्लिअर होऊ शकतो. पण एक मी आता तरी सांगणार आहे की जस्ट बिकॉज अन्सार शेख नावाचा एक विद्यार्थी अशाच्या कंडिशन मधून येऊन झाला म्हणून मी पण युपीएससी तयारीला लागतो असं करू नका. तुमचं स्वतःचं ड्रीम ठेवा, तुमच्या स्वतःचे ऍडव्हान्स ठेवा, आयडियाज ठेवा, अँड देन तुम्ही प्रिपेअर करायला सुरुवात करा. मला 2-3 जणांचे फोन्स आले की सर आम्ही आता 31-29 वर्षाचे आहोत आणि आम्ही आता ठरवलं की आम्हाला आता अभ्यास सुरू करायचा आहे युपीएससीचा. तर आम्ही म्हटलं तुम्ही आता का ठरवलं की खरं म्हणजे तुम्ही झाला म्हणून आम्ही रिझाईन केलं नोकरीवरून आणि आम्ही अभ्यासाला लागलो. मी त्याला म्हटलं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुमची नोकरी सोडू नका, नोकरी सोडता करता करता येईल तुम्हाला ते करता येईल, त्याचा सगळा दोष माझ्यावर यायचा. त्यामुळे मी झालोय म्हणून तुम्ही तुम्हाला मोटिवेशन घ्या, पण मग मी झालोय म्हणून मी पण तेच करतो असं नाही. तुमचं स्वतः ठेवा की मला काय व्हायचंय, तर हे ठरवून तुम्ही अभ्यासाला या. खूप छान प्रोसेस आहे, खूप छान अभ्यास होतो, खूप छान पर्सनॅलिटी डेव्हलप होते, खूप छान तुमचे विचार होतात. म्हणजे मी 12वीला असताना जर माझे विचार तुम्ही ऐकले असते तर खूप वाईट होते, म्हणजे सोशल इश्यूज वरचे, पण जर आज तुम्ही मला विचारले तर ते खूप चांगले ताबून सुलाबून त्या प्रोसेस मधून निघालोय. त्यामुळे अभ्यास करा चांगला, अभ्यास फक्त करू नका ते जगा. म्हणजे स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता, एकता, हे सगळी जी मूल्य आपण प्रियांबर मध्ये वाचतो ते फक्त वाचू नका, ती मूल्य जगायलाही शिका. त्यामुळे आपोआप मग आपण विमेनला रिस्पेक्ट द्यायला लागतो, आपोआप मग व्हल्नरेबल सेक्शन जे असतात त्याच्याबद्दल आपल्याला आपल्याला सिंपथी असते, आपोआप आपल्याला कळतं की रिझर्वेशन पॉलिसी का गरजेची आहे, काय आपण त्याच्यासाठी दिलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही जगा, खूप चांगली प्रोसेस आहे. आणि तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.